सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार सांगते आजचा वार आहे मंगळवार आणि टाईमिंग सांगते तुम्हाला दाखवतेच तर सव्वा एक वाजलेले आहेत आणि दीड वाजायला दहा मिनटं कमी आहेत तर हा मंगळवारचा तुम्हाला दोन पार्टमध्ये व्हिडिओ आलेला आहे सकाळचा जो आहे तो तुम्हाला काल आलेला आहे आणि हा येतोय तो दुसऱ्या दिवशी येतं तर आम्ही निघालेलो आहे आता शॉपिंग करायला कपड्याची दिवाळीची मुलांना कपडे वगैरे खरेदी करायचे आहे आणि एक, -एक तरी ड्रेस म्हटलं घ्यावा यावर्षी नव्हतेच कपडे शॉपिंग खरं तर नव्हतीच करायची पण चला दिवाळीचा सण आहे एक एक ड्रेस तरी घ्यावा मुलांसाठी असा विचार करत आहोत दोघं पण आणि घरी कसं दिवाळीचा सण सूद वगैरे असतो ना मग त्यावेळेस थोडीफार तरी शॉपिंग असायलाच पाहिजे त्याशिवाय सनसूत मुण पण नाही वाटत आहे त्यामुळे मग निघालेला आहोत आणि आता आहे आवरलं आहे सगळं असं घरातलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल फ्रीज वगैरे क्लिनिंग सगळे असं हॉल म्हणजे टोटल झालेलं आहे किचन राहिलेलं आहे ताईनं पण किचन वरचेवरच फक्त मी पुसून घेणार आहे अगदी अर्धा एक तास लागेल मला किचन आवरायला पण बघू आधी आता बाहेरचं आज मंगळवार आहे ना तर ह्यांना सुट्टी आहे रविवारी जातात कामाला कामावरती पण तिकडे लोड असतो ना मग ते रविवारचं पण चालू ठेवतात आणि आधीमध्ये इतर सगळ्यांना मग सुट्ट्या तर त्रास त्यांना सुट्टी आहे त्यामुळे मग आम्ही निघालेलो आहोत बाहेर आणि दुपारचंच म्हटलं जाऊया बाहेर तर दुपारी कशी गर्दी वगैरे नसती आरामशीर व्यवस्थित कामं करता येतात आणि कपड्याची खरेदी म्हटली की थोडाफार वेळ हवा आहे तिथे कपडे दाखवणाऱ्याला पण ते व्यवस्थित दाखवता येतात आणि आपल्याला पण व्यवस्थित बघता येतात संध्याकाळी चारनंतर जर तुम्ही बाहेर आपण पडलो तर खूप गर्दी आणि त्या गर्दीमध्ये ते कपडे पण व्यवस्थित दाखवत नाहीत आपल्यालाही ते व्यवस्थित पाहता येत नाहीत चॉईस करता येत नाहीत मग खूप गोंधळ होऊन जातो त्यामुळे मग मी एक वाजता आता वाजलेले आहे दीड वाजलेत दीड वाजता आम्ही बाहेर पडतो आहे सेमीच्या तीनच्या पुढे येणार आहे दादा मात्र आलेला आहे बारा साडेबारालाच तो आले आलेला आहे मी इथं देऊतच होतच मी शॉपिंग करणार आहे कपड्याचे कुठं बाहेर वगैरे जाणार नाही आहे आणि दादाचे कपडे वगैरे आम्ही चॉईस करतो तीन वाजतीला तोपर्यंत आणि समीक्षाला पिकअप करायला मग ते घरी येतील आणि समीक्षाला घ साडेतीन वाजता इथून घरून घेऊन पुन्हा त्या दुकानात येतील तोपर्यंत मग मी सात वगैरे शॉपिंग करून ठेवतो तर असं नियोजन चाललेलं आहे आणि लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे मग मी एक आधी साडी घेईल आणि ह्यांना पण एक ड्रेस लक्ष्मीपूजनला नवीन कपडे असावेत असा विचार करत आहे त्यामुळे दोघांना पण मी एक एक म्हणजे मला पण एक साडी आणि ह्यांना एक ड्रेस घ्यायचा असा विचार करत आहे म्हणजे शॉपिंग आमच्या चौघांसाठी पण असणार आहे तर चला घरी आपण एवढी पूजा वगैरे करतो लक्ष्मीपूजन धनतेरस त्याचबरोबर वासूबारस हे सगळ्या आता इथून कुठं पूजा पाडवा भा, भाऊबीज सगळं आता आलेलंच आहे त्यामुळे कपड्या शॉपिंग तर पाहिजेच तर चला मग ताई नो इकडे बघा आता सात्विक असा नाचायला लागलेला <laughs> आहे कपाट उघडाच ठेवलंय वय कपाट लावून घे तर चला घर आवरलं ना खूप भारी वाटायला लागलाय कपाट आवरलं हॉल सगळाच आवरलेला आहे फ्रीज तर एकदम चकाचक्कच निघालेला आहे फ्रीजला खूप आज वेळ दिलेला आहे तो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल जर चला ताई नो आता खूप वेळ मी बोलत बसलेले आहे तर आता आम्ही निघतो आणि चला मग जसं दिवसभराचं जे काही शूटिंग असेल किंवा दिवसभराचं जे काही रुटीन आहे व्हिडिओ असतील बाहेरचं ते तुम्हाला मी थोडं थोडं शेअर करण्याचा प्रयत्न करेल जमेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला किती वेळ बाहेर जात जातो आहे किती वेळ नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही आहे बघूया आता इथून पुढचा दिवस जो आहे जो टाईम आहे तो ह्यांनी आमच्यासाठी दिलेला आहे तर चला मग ताईनं नंतरच भेटू आता तर आलेलो आहे कपड्याच्या दुकानामध्ये शुभकला वस्त्रदालन आता कमेंट येतील की हे दुकान ताई कुठे आहे तर हे दुकान आहे देहू आळंदी रोडला ह्या दुकानामध्ये लेडीज जेंट्स त्याचबरोबर लहान मुलांचे कपडे सगळं काही ह्या दुकानामध्ये एकाच ठिकाणी भेटतं त्यामुळे मला हे दुकान बरं पडतं कपड्याच्या खरेदीसाठी तर हे आणि सात्विक दोघंजण गेलेले आहेत पुढे तिथे विचारत आहेत आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करणार आहोत तर चालेल का वगैरे तर त्यांनी होकार दिलेला आहे आम्हाला व्हिडिओ शूट तुम्ही काढू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे मग मी व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे ताईनं तर इथे आता एंट्री केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांना स सगळी काही माहिती म्हणजे विचारली की आम्हाला साडी ड्रेस सगळे काही शॉपिंग एकाच वेळेला किंवा एकाच ह्या दुकानामध्ये करता येईल का तर त्यांनी हो म्हटले की प तीन मजले बिल्डिंग आहे मग कोणत्या मजल्यावर म्हणजे कोणत्या फ्लोअरला कोणतं शॉपिंग आहे क काय आहे ते त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही वरती आलेलो आहोत तर खाली जेंट्स आहे मध्यभागी साड्या आहेत आणि त्याच्यावरती लहान मुलांचे ड्रेस आणि आपले मोठ्या म्हणजे लेडीजचे सुद्धा ड्रेसेस असं आहे तर थर्ड फ्लोअरला तर वरती आलेलो आहोत तिसऱ्या मजल्यावर आणि ते आता पहिल्यांदा आम्ही दादाचे कपडे चॉईस करत होतो त्याने जो घातलेला शर्ट आहे तो मला आवडलेला होता शर्टचा रंग त्याला छान दिसत होता आणि त्याचबरोबर व्यवस्थित बसला देखील होता फिटनेसमध्ये त्यामुळे मला तोच आवडलेला आणि हे जरा बघत होते इकडे तिकडे एखादा दुसरा शर्ट चॉईस भेटतो की काय पडतो का काय किंवा कलर वगैरे तर त्याची शॉपिंग झाली त्यानंतर म्हणजे तिथं आम्ही त्याला शर्ट पॅन्ट वगैरे घेतले आणि त्यानंतर मी बघत आहे माझ्यासाठी ड्रेस तर एखादा ड्रेस मी घेतेच गेल्या वर्षीची दिवाळीची शॉपिंग जर तुम्ही पाहिले असेल तर मग मी एक साडी आणि एक ड्रेस घेतलेली होती तर आत्ता पण म्हटलं असाच विचार करत होते की एखादा ड्रेस घ्यावा म्हणजे गाडीवर प्रवास वगैरे करायला बरं पडतं ड्रेस वगैरे घातल्यावर तर हा ड्रेस ताईंनं मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मला ना कपड्यांचे डार्क कलर आवडत नाही आहेत मला असे फेंट कलर आवडतात आणि आता ड्रेस वगैरे शॉ खरेदी म्हणजे झाली चॉईस केला त्यानंतर आलेले आहे साडी पाहायला दुसऱ्या मजल्यावर साडी साठी मला खूप विचार किंवा खूप वेळ द्यावा लागला साडीच पसंत पडत नव्हती ह्या ज्या टाकलेल्या आहेत ना ह्या साड्या खूप छान मस्त होत्या मला आवडल्या देखील होत्या पण असं वाटत होतं की कुठेतरी पिनअप वगैरे केल्यानंतर ते खाली येऊ शकतं किंवा ते फाटू शकतं ही जी समोर हिरव्या रंगाची साडी टाकली ना ती एक आवडली होती आणि हातात घेतलेली आहे ती सुद्धा आवडेल पण असं वाटलं की कुठेतरी जुन्या ज्या आहेत म्हणून त्यांना म्हटलं वेगळं असं पॅटर्न दाखवा तर त्यानंतर ह्या टाकलेल्या होत्या होत्याला जे मांडीवर व्हाईट कलर तुम्हाला दिसतो ना त्या पॅटर्नमधून ही साडी आवडलेल्या होत्या आता जे टाकत आहेत बघा पिस्ता कलर वगैरे तर ह्यातून मी बऱ्या त्याच वेळ विचार करत होत्या की घ्यावा की काय तर दोन पॅटर्नमधल्या साड्या आवडल्या होत्या पण त्याचं सूत बघितल्यानंतर ते सूत आवडलं नव्हतं पॅटर्न खूप मस्त होतं पण त्याची जी काही क्वालिटी होती ना ती मला आवडली नव्हती पण बघून नंतर मी दोन ते तीन वेळा त्या तिथे गेले आणि त्यानंतर एक फायनल साडी मी चॉईस केली होती आणि त्यानंतर आता साहेबांना कपडे घ्यायला आलेलो आहोत खाली आता साहेबांचा शर्ट फिक्स असतो व्हाईट कलर आणि रंगीत पण कपडे घेतात ते पण केव्हा तरी एखादा घेतात पण सणासुदीला वगैरे तर ते व्हाईट कलरचा शर्ट घेतात आता त्याच्यावरती जीन पॅन्ट घ्यायचं चालू होतं माझा विचार होता की त्यांनी कॉटन जीन घ्यावी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला जीन्स पॅन्ट पाहिजे आहे त्यामुळे मग त्यांनी जीन्स पॅन्ट आणि एक व्हाईट कलरचा टी शर्ट घेतलेला आहे समीक्षा सा साडेतीन वाजता आलेली होती आणि तिची शॉपिंग पटकन झालेली आहे ताईनो ना तिला फारसा वेळ लागला नाही तिचे कपडे मी तुम्हाला दाखवेन घरी आल्यानंतर आणि त्यानंतर सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि शेवटी फायनली सहा वाजल्या होत्या आम्हाला शॉपिंग करायला दिवाळीच्या शॉपिंगवर गिफ्ट असतात मग तुम्ही किराणा जरी भरला तर त्याच्यावर गिफ्ट देतात आणि दिवाळीची कपड्याची खरेदी केली तर त्याच्यावरती क गिफ्ट असतंच प्रत्येक दुकानामध्ये त्या दिवाळीचं गिफ्ट ठेवलेलं असतं जरा थोडीशी ओळख होती गेल्या वर्षीची पण मी शॉपिंग कपड्याची इथंच केलेली होती आणि ह्या वर्षीची पण इथंच केलेली होती आणि यादीमध्ये जरी मी कपडे वगैरे खरेदी करायला आले तर इथंच येते त्यामुळे थोडीशी ओळख होती आणि त्या मॅडमनी माझा मोबाईल नंबर वगैरे घेतलेला आहे जास्तच ओळख निघाली झाली आणि त्यानंतर मग मोबाईल नंबर वगैरे घेतला मोबाईल नंबर त्यांनी माझा सेव्ह केला त्यांचाही मला दिला त्यानंतर आलेलो आहो घरी टायमिंग झालं होतं घरी येईपर्यंत साडेसहा आणि मग दिव्या लावायचा होता दुकानातल्या मॅडमने त्यांचे दिवे वगैरे लावून झाले होते आणि त्यांना मी घाई गडबड करून माझं बिल करायला लावलं म्हटलं मला घरी जाऊन मला दिवे लावायचे आहेत मॅडम माझं पहिलं बिल करा आणि बेल केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जे दे दिवे वगैरे लावून घेतले तुळशीमध्ये लावला देवमंदिरामध्ये लावला घरामध्ये आणि अगरबत्ती धूप वगैरे लावून घेते सरशी पहिलं मी हात पाय तोंड धुतले आणि पहिले दिवे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवला होता तर इकडे बघा साहेबांनी गिफ्ट फोडायचं चा, चालू केलेलं नाही तिथं आपण विचारू शकत नाही की काय गिफ्ट आहे त्याच्यामध्ये त्यामुळे घरी आल्यानंतर ते एक एक्सायटेड होते सगळेच मुलं आणि हे की काय आहे आतमध्ये पाहिला तर आतमध्ये ह्या बॉक्समध्ये निघालेलं होतं चपात्याचा डबा आणि एक पाणी बॉटल म्हणजे मला असं वाटते हा बिर्याणी वगैरे जर आपण एक्स्ट्रा बनवली किंवा बनवल्यानंतर ह्याच्यामध्ये जेवण काढून ठेवायचं असं काहीतरी असते बघा ते त्याचाच होतं हे जेने की जेणेकरून ते बिर्याणी भात वगैरे काय असेल ते गरम राहतं आणि हे पाण्याची बॉटल तर पॅटर्न वगैरे डिझाईन मस्त होती मला आवडली त्याची डिझाईन आणि पॅटर्न तर ताई न झालेली आहे शॉपिंग एकदाच बाहेरचं काम झालेले आहे कपड्यांची खरेदी बऱ्यापैकी झालेली आहे तुम्हाला दाखवेल मी पण आता अंधाराचं दाखवत बसलो तर ते तुम्हाला दिसणार नाही तर गिफ्ट दिलेले आहेत त्यांनी दोन आणि एक चपातीचा डब्बा आहे छोटासा तुम्ही जुन्या पाहिला पॅटर्न छान आहे मला आवडला डिझाईन वगैरे मस्त ही बॉटल पाण्याची मस्त आहे क्वालिटी असते छान वाटते आणि दुसरं गिफ्ट काय आहे काजू बदाम ठेवायला काजू बदाम ड्रायफ्रूट ठेवायला आहे का ते बघा आणि हे चहाचे कप आहेत का अननस हे अननस हे आणखव तू दाखव मला व्यवस्थित दाखवा हे अशा पद्धतीने गिफ्ट आहे हे कप आहेत चार आणि मध्ये आहे ना हे आणूनच पॅटर्न प्लेट प्लेट असे ड्राय फ्रूट वगैरे ठेवायला बघू ह्याच्यावर आहे की हा ह्याच्यावर दिले की बॉक्सवर हा ड्रायफ्रूट्सच आहे की बरोबर चहाचा मसाला चहा मसाला हां छान आहे गिफ्ट पण चांगले दिलेत त्यांनी पण चला आता दिवे वगैरे लावलेत शॉपिंग पण झाली आहे आजचा फुल डे ह्यांनी आमच्यासाठी दिला होता दुपारी गेलेलो ताईनं तुम्हाला बरं माहिती आहे दीड दोन वाजता आम्ही गेलेलो बाहेर पडलेलो क शॉपिंग करत करत हे घेतलं ते घेतलं बऱ्याच गोष्टी तिथं झाल्या आणि त्यानंतर मग बिल बिलाला नंबर होते भरपूर त्याचबरोबर त्या मॅडमने तिथल्या म्हणजे जे काही त्या दुकानाचे मालक मालकीन होते त्यांनी आमच्यासोबत फोटो वगैरे काढले त्यांनीच फोटो काढले आणि त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं माझा पण व्हिडिओ वगैरे घ्यायचा आहे तर म्हटले हा तुम्ही व्हिडिओ पण घेऊ शकता तर व्हिडिओ जमेल तसा काढलेला आहे प्रत्येक ठिकाणी आता मी कॅमेरा घेत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला शॉपिंग मी दाखवणारच आहे सगळी जी काय आहे ती पण आता आम्ही दिवे वगैरे लावले थोड्या वेळ बसणार आहे घरामध्ये पाणी वगैरे आता पितो वेळ ती आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहे जेवण करायला तर मला खरंच सांगतात नो असं आवडत नाही बाहेरचं जेवायला पण आता मुलांची साहेबांची आता सगळ्यांसाठी मन राखावी लागतं त्यामुळे आता चला जाऊया आणि केव्हा तरी बाहेरचं खायला बरं वाटतं तर चला आता उद्यापासून फराळाचे व्हिडिओ वगैरे येतील तुम्हाला फराळाला मग मी सुरुवात करणार आहे <laughs> और था था तो तो तर हे हॉटेल कुठे आहे कोणत्या रोडला आहे कोणत्या हायवेला आहे तर ताईनो हे हॉटेल आहे तळेगाव चाकण रोडला तर तिथे आलेलं आहोत तर ह्या हॉटेलमध्ये ना आम्हाला ह्यांच्या मित्रांनी एकदा ट्रीट दिली होती त्यांनी फ्लॅट वगैरे बुक केला होता आणि त्याच्यासाठी ह्यांनी म्हणजे खूप त्यांच्या पाठीमागे असे त्यांच्यासोबत धावपळ केली होती त्यामुळे मग त्यांनी आम्हाला ह्या हॉटेलमध्ये ट्रीट दिली होती त्याच्यामुळे हे माहिती होतं की हां इथे बाबा आपल्याला जेवण फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि जेवणही छान आहे मस्त आहे नंतर ताईनो मला माहितीच नाही आहे म्हणजे आपण बाहेर पडलो तर माहिती होईल ना तर आणि फारसं म्हणजे खरंच सांगायचं झालं तर ना कधीच मी हॉटेलमध्ये मी जेवलेलं नाही इथे आल्यानंतर दोन ते तीन वेळा झाला असेल ताईनो जेवण नंतर ह्याच्या आधी मागं कधीच आम्ही हॉटेल नाही आहे हॉटेल नावाचं यच सुद्धा माहिती नव्हता हो पण हळूहळू कसं आपण पुढे पुढे जातो तस तसं मग ते त्यामध्ये पडतो किंवा मग तिथे असं हां चला सगळे बाकी जातात किंवा मग ह्यांचे मित्र वगैरे ज्यावेळेस फॅमिली फॅमिली आपण बाहेर पडतो मग त्यावेळेस हां चला मग जेवायला मग त्यावेळेस मग ते सगळे तिथली माहिती होती मी हॉटेलमध्ये जेवायला गेलं ना पहिलं ते वेटरकडे पाहते त्यांचं किचन पाहते आणि सगळं असं अस्वच्छ असलं की मला खरंच केळस आल्यासारखं वाटतं आणि जेवणही वा नको वाटतं करायला ज्यावेळेस गाड्यावरती वडापाव वगैरे खाल्लं खायचं एवढंच माहिती असतं पण तिथे जरी मी वडापाव खायला गेले ना तिथली गम्मत सांगते ताईनो तिथलं किचन बघणार गॅस सगळी बघणार त्याचबरोबर तिथले लोकं बघणार माणसं बघणार कसं ते वडापाव बनवत आहे त्यांनी घातलेले कपडे कसे आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं मी निरीक्षण करत असते आणि खरंच हे निरीक्षण करताना मी एकदा ह्यांचा ओरडासुद्धा सुद्धा खाल्लेला होता की तू काय पाहतेस कुठं बघतेस तुझं लक्ष कुठं आहेस असं मी ओरडा खाल्लेला आहे ताईनं ह्यांचं रागवणं मी खाल्लेलं आहे तर माझं एवढंच दृष्टिकोन असतं की तिथं स्वच्छता आहे का तर हे हॉटेल जे आहे ना स्वच्छतेच्या बाबतीत खूप मस्त आहे एकदम क्लीन म्हणजे स्वयंपाक त्यांचं किचन वगैरे मस्त आहे तर चला ताईनो आजपासून दिवाळी चालू झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला वसुबारस या दिवशी आलेला आहे तर तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला ताईनं व्हिडिओचा करता येतच एंड तर सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ